एवरीवन, वेलकम टू नितमन अकेडमी। अच्छा, व्हिडिओमध्ये आपण समरी ऑफ क्वेश्चन आस्क इन प्रिवियस बोर्ड एक्झाममधले क्वेश्चन पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये 2008 पासून ते 2023 पर्यंत आले गेलेले सगळे प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश असेल। पूर्ण 15 चॅप्टरचा समावेश याच्यामध्ये केला गेला आहे। कोणता क्वेश्चन किती मार्काचा आणि कधी आलेला आहे। स्केच अँड लेबल अ पोलन ग्रेन ऑफ एंजियोस्पर्म वगैरे जे आहे आता ते बघा। पुढे जाऊया। हा पहिल्या चॅप्टरला आपण स्टार्ट केलं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट। ठीक आहे, आता सध्याला पुस्तक बघत बसायला वेळ नाही आहे, मॅक्झिमम क्वेश्चन पेपर सॉल्व करत चला, त्यात तुमचा फायदा असेल। छोटंसं एक वेळापत्रक असलं पाहिजे स्वतःच्या स्वतःला। ओके, काही ठिकाणी क्वेश्चन रिमूव्ह झाला आहे ना, तर या ठिकाणी जे होतं ना ते होतं इनलिस्ट एनी टू, इथं होतं इनलिस्ट। ओके, इनलिस्ट एनी टू, पुढे बाकीचा क्वेश्चन दिसत आहे। ओके, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट असे क्वेश्चन येणार। डायग्राम रिलेटेड मॅच द पेअर। फर्स्ट क्वेश्चन मॅक्झिमम 55 टाइम्स ऑफ द क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे, मॅक्झिमम 2022 पर्यंत। 2022 बी शेवटचा होताच। एनकरेज क्रॉस पोलिनेशन, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट। डिस्क्राइब द आहे हा इथला क्वेश्चन। ए आणि बी डायग्रामला नावं द्यायची आहे या ठिकाणी। गिव्ह रिजन, सायंटिफिक फॉर्म, ह्युमन एक्झिस, मायक्रोटिकल, मॅच द पेअर। मार्क थोडं इकडे आहेत, मार्क कट होत आहेत, काही हरकत नाही आहे। इनर्टन व्हेरिएशन, आयडेंटिफाय द लेबल ए अँड एक्स क्रोमोझोम्स असं लिहिलं जातं ना, त्या ठिकाणी ना ए डायग्राम काढायची गरज लागेल असं नाही आहे, डायरेक्ट ए हा वर्ड लिहून तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता त्या ठिकाणी। मॉलिक्युलर बेसिस ऑफ द इनरंट, हा चॅप्टर थोडा इम्पॉर्टंटच आहे। ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ, प्लांट एंड वॉटर रिलेशन, प्लांट ग्रो एंड मिनरल न्यूट्रिशन। रेस्पिरेशन एंड सर्कुलेशन, कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन, ओके। नेक्स्ट पुढे जाऊया।
ह्यूमन हेल्थ एंड डिसीज। ह्या पूर्ण क्वेश्चनला ओवरलुकिंग करून घ्या, कोणकोणते क्वेश्चन आपल्याला किती जमत असतात त्या प्रत्येक प्रश्नाला आपण थोडंसं एकदा जर बघितलं, डोळा खाणून जर काढलं, तुम्हाला कळून जाईल की आपण किती पाण्यामध्ये आहोत, काही नाही आहे, आपला अभ्यास किती आहे, काही नाही। बायोटेक्नॉलॉजी हे बाय युझिंग द केमिस्ट्री फॉर्मेशन आहे, याच्यामध्ये केमिस्ट्री सारखं सगळं आहे। नेक्स्ट चॅप्टर आहे आपला ऑर्गनिझम अँड पॉप्युलेशन। इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो। बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंटल इश्यू। याच्यामध्ये वी कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट आहे। ओके, तर हा छोटासा व्हिडिओ आहे, बायोलॉजीमधले सगळे क्वेश्चन याच्यामध्ये आपण इन्क्लूड केले गेलेले आहेत। बाकीचा सब्जेक्टचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया। आजच्यापुरती तिथंच थांबूया। थँक्यू।